श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। एक स्त्री होती जिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वासना होती स्वतःच्या पतीला सोडून ती दुसऱ्या पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवत असे जंगलामध्ये जाऊन ती पुरुषांची वाट बघत असे आणि आपल्या सौंदर्याने त्यांना आकर्षित करून ती वासनेचा आनंद घेत असे ही पवित्र कथा फक्त श्रवण केल्याने सर्व रोग सुखी भाग्याला लागलेली पनवती दुःख चिंता जळून खाक होते तसेच घरात सुख सुखसमृद्धी नांदून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जे लोक तुम्हाला त्रास देतात त्या लोकांपासून त्या शत्रूंपासून तुमचे संरक्षण होते आणि मनुष्याचे कितीही मोठे पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही हा विश्वास आहे या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राधे राधे श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आत्तास हा व्हिडिओ लाईक करा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील भक्तांनो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला सर्वात जास्त महत्त्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहरी सांगतात ज्या प्रकारे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून समृद्धी मिळते तसेच वैकुंठामध्ये तुळशीमुळेच पवित्रता असते पृथ्वीवर जेथे तुळशीचे रोप असेल तेथे वाईट शक्ती कधीच राहणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असेल या कारणास्तव आपापल्या घरात तुळशीचे रोप अवश्य लावले पाहिजे तुळशीजवळ फक्त छोटासा दिवा लावल्याने काय होते हे आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामा देवीला सांगितलेल्या कथेतून भक्तांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी घालण्याचे महत्त्व सांगितले आहे पण तुळशीला दिवा लावण्याचे काय महत्त्व आहे रो रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून मनुष्याला काय परिणाम मिळतो तुळशीला दिवा लावण्याची पद्धत का आहे तसंच तुळशीजवळ दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे कृपया मला विस्तारपणे सर्व सांगा तेव्हा श्रीकृष्ण बोलतात हे देवी तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी एक खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या अध्यायात मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम वर्णन करेन म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने मनुष्याला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते देवी सत्यभामा म्हणते हे भगवान मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान श्रीकृष्ण ती कथा देवी सत्यभामाला सांगू लागतात हे देवी ही प्राचीन काळातील कथा आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी आहे याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे अतिशय सुंदर शहर वसले आहे त्याच नगरात हरिदीक्षित नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता तो अत्यंत गुणवान धनवान चरित्रवान तसंच वेदांच्या मार्गावर तो चालणारा होता त्याने बऱ्याच शास्त्रांचा अभ्यास केला होता त्याच ब्राह्मणाची एक पत्नी होती जिला लोक दुराचारी म्हणून हाक मारत असत नावाप्रमाणेच तिचे कर्मही तसेच होते ती नेहमी पतीचा अपमान करत असे नवऱ्याला नेहमी कमी लेखत असे ती आपल्या पतीला भयंकर वेदना देत असे तिच्या पतीला कधीही अन्न वेळेवर देत नव्हती ती कधीही आपल्या पतीशी आदराने किंवा प्रेमाने वागली नव्हती जेव्हा जेव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात येत असत तेव्हा ती महिला त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून द्यायची आणि स्वतः वासनेने वेळी होऊन इतर महिलांसोबत सतत फिरत असे पतीला सोडून तिचे मन इतर पुरुषांवर केंद्रित झाले ती तिच्या पतीशी कधीच प्रेमाने बोलली नाही पण इतर देखण्या पुरुषांशी बसून खूप बोलायची इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती स्वतःला सजवून वगैरे गावात जात असे कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून देखण्या पुरुषांची वाट पाहत असे आणि काही दृष्ट माणसांना फूस लावून त्यांच्यासोबत सुख भोगत असे एक दिवस त्या ब्राह्मणाने त्याच्या पत्नीला सांगितले की हे भद्रे तुझे हे वागणे मला पटत नाही या प्रकारे पाप करून तुझ्या भाग्याची वाट लागेल त्यामुळे तू या क्षणापासून ही वाईट कामं करणं सोडून दे तुझ्या या प्रकारच्या व्यवहारामुळे मला खूप दुःख होत आहे तेव्हा त्याची पत्नी म्हणू लागली काय माहिती कोणत्या कारणामुळे तू माझ्या आयुष्यात आलास तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी मी कोणत्या पापासाठी लग्न केले कुणास ठाऊक मला वाटते की मी माझ्या मागील जन्मात काहीतरी पाप केले असावे म्हणून मला असा गरीब नवरा मिळाला तू माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मजबुरीमुळे मला तुझ्या या झोपडीत राहावे लागत आहे भिक्षा मिश्रित अन्न खावे लागत आहे मी यापुढे हे दुःख सहन करणार नाही एक दिवस मी नक्कीच तुला सोडून निघून जाईन मी जर कायम तुझ्यासोबत राहिली तर या जन्मात माझ्याकडून पापच घडत राहील त्यामुळे मी आता खूप मोठ्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करायचे ठरवले आहे तेव्हा ब्राह्मण आपल्या पत्नीला बोलू लागला हे प्रिये तू अशा प्रकारे अपशब्द बोलू नको अशा प्रकारे तुझ्या पतीला त्याग्नाचा विचार मनातून काढून टाक जे स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते हे फक्त तिचे नुकसान करते असे केल्याने नरकात जावे लागते त्यावर ती दृष्ट बायको म्हणते नरकात तर तुला जावे लागेल कारण तू काही कामधंदा करत नाहीस तू भीक मागून खातोस आणि मलाही तेच खायला घालतोस जो पती आपल्या पत्नीला दुखी आणि असंतुष्ट ठेवतो तोही नरकातच जातो आणि तुझे घर नरकाच्या शिक्षेपेक्षा काही कमी नाही आहे यापेक्षा माझ्यासाठी नरका जाणे खूप चांगले ठरेल अशा प्रकारे त्या स्त्रीने त्या ब्राह्मणाचा खूप घाणेड्या प्रकारे अपमान केला श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते तिच्या घरी कायम दुर्भाग्य येते जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला नरकात निश्चितच शिक्षा भोगावी लागते त्या घाणेड्या स्त्रीसोबत पुढे काय होते ते या कथेतून जाणून घेऊया त्यामुळे शेवटपर्यंत ऐकत रहा एके दिवशी ती दृष्ट स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली ती वासनेने भरलेली होती ती एका सुंदर वासनांद पुरुषाची वाट पाहत होती परंतु बराच वेळ झाला तरी त्या ठिकाणी एकही पुरुष आला नाही अत्यंत चिंताग्रस्त होऊन ती आपल्या प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिचे प्रयत्न व्यर्थ केले ती तिथे उभे राहून निरनिराळ्या गोष्टी बोलू लागली आज एकही एक देखणा माणूस या वाटेने आला नाही आता मी माझे काम कसे करणार आजची रात्र कशी घालवणार माझ्या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल माझे तारुण्य आणि सौंदर्य विनाकारण नष्ट होत आहे हे वावे अशी माझी इच्छा नाही आता मी कुठे जाऊ मला कोण स्वीकारेल माझ्यासोबत सुख कोण उपभोगेल माझा नवरा तर मूर्ख आहे पण आता जग मूर्ख माणसांनी भरले आहे असे दिसते माझे हे सुंदर शरीर कोणालाच नको आहे मी इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याचा प्रयत्न करत असतील पण हा पूर्ण संसार पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेला आहे अप्सरासारख्या सुंदर स्त्रीला दुर्लक्ष करत आहेत म्हणजे हे वेळे लोक आहेत हे देवा जर एखाद्या सुंदर बलवान शूर पुरुषाला माझ्याकडे पाठवा जरी त्याने मला खाल्ले तरी मी त्याला आनंदाने मिठी मारीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे ती स्त्री मोठ्याने रडू लागली त्याच जंगलात एक भयंकर प्राणी राहत होता तो त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून जागा झाला आणि तिला खाण्यासाठी तिच्याकडे आला त्या वाघाचे नाव ध्वंसक होते विनाशकाचे स्वरूप अत्यंत भयानक होते त्याचे शरीर काळ्या आणि केशरी पट्ट्यांनी झाकलेले होते जे जंगल्याच्या सावलीत मिसळत होते त्याचे डोळे अंगारासारखे लाल होते ते अंधारातही चमकत होते लांब तिष्ण दात त्याच्या जबड्यातून बाहेर पडत होते जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते त्याची गर्जना संपूर्ण जंगलात घुमत होती ज्यामुळे आजूबाजूचे प्राणी थरथर कापत होते विनाशकाची लांब मजबूत शेपटी हे त्याच्या सामर्थ्याचे प्रतीक होते तो त्याच्या स्नायूंच्या मजबूत पायांनी जंगलातून वेगाने फिरू शकतो त्याचे संपूर्ण शरीर शक्तिशाली स्नायूंनी भरलेले होते त्याच्या मदतीने तो एका फटक्यात आपल्या शिकारीचा नाश करू शकतो त्याच्या नाकातून वारंवार गरम श्वास बाहेर पडत होते जणू काही तो प्रत्येक क्षणी आपला पुढचा बळी शोधत होता ज्या पापी आणि दृष्ट लोकांचा नाश करण्याचे त्याच्या प्रारब्धाने ठरवले होते त्यांना खाऊन टाकणे हा वाघाचा उद्देश होता त्या भयंकर वाघाला आपल्यासमोर उभे असलेले पाहून त्या स्त्रीला घामच फुटला ती भीतीने थरथर कापू लागली ती महिला काही करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती जमिनीवर पडली जमिनीवर पडतास ती महिला किमचाळली आणि म्हणाली अरे वाघा तू इथे का आलास मला का मारत आहेस मी इथे माझ्या प्रियकराला शोधत होती तू मला सोडून जा मला खाऊन तुला काय मिळणार त्या बाईचे हे बोलणे ऐकून तो भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि हसत बोलू लागला हे दृष्ट आज या धर्तीच्या निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे तुझ्यासारख्या पापी स्त्रिया खाणे हे माझे काम आहे तरच माझी यातून सुटका होईल स्त्रीला शरीरापासून मुक्ती मिळेल ती बाई म्हणू लागली अरे वाघा तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी सगळं सांग मग मला खा ध्वंसक नावाचा वाघ बोलू लागला हे पापीनी मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो की का मला या जन्मात वाघ बनावे लागले प्राचीन काळी अमलापहा नावाची पवित्र नदी दक्षिणेकडील देशात वाहायची त्यास नदीच्या काठावर मुनिपर्णा नावाचे नगर वसले होते हे शहर सुंदर मंदिरे शांत वातावरण आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध होते तेथे एक ब्राह्मण कुटुंब राहत होते माझा जन्म त्या कुटुंबात झाला माझे नाव वेदानंद होते माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते ते यज्ञ हवन आणि धार्मिक विधी करत असत तो वाघ पुढे म्हणाला हे बाई मी माझ्या किशोर वयात वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञासारख्या धार्मिक कार्यात पारंगत झालो पण जसजसा मी मोठा होत गेलो तशी तशी माझी पैशांची इच्छा वाढत गेली अनेक यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते परंतु ते यज्ञ धार्मिक कारणांसाठी नव्हते तर पैसे गोळा करण्यासाठी केले होते जे पापी धर्मापासून दूर राहून त्यांच्या घरी भोजन करायचे त्यांच्यासाठीही मी यज्ञ करायचो संपत्तीच्या हव्यासापोटी त्यांच्या अनैतिक कृत्यांचे समर्थनही करायचो धर्माच्या मार्गापासून विचलित होऊन ब्राह्मणाने घेऊ नये अशा गोष्टींचे दानही मी स्वीकारले माझे मन इतके लोभी झाले होते की मी रीणच्या बहाण्याने इतरांकडून पैसे घ्यायचो आणि नंतर ते कधीही परत करायचो नाही मी अनेक प्रकारची फसवणूक केली आणि अनेक वर्षे अशी पापे करण्यात घालवली कालांतराने माझे शरीर अशक्त झाले केस राखाडी झाले डोळे अंधूक झाले आणि दात पडले पण पैशांची इच्छा माझ्या मनातून गेली नाही आणि मी पाप करतच राहिलो तो वाघ आपले दुःख सांगताना पुढे म्हणू लागला एक दिवस धनाच्या लोभापोटी मी एका नदीच्या किनारी गेलो आणि तिथे जमलेल्या बऱ्याच ब्राह्मणांसोबत मी फसवणूक केली मी चुकीच्या मंत्रांचे उच्चारण केले आणि चुकीच्या विशिष्ट विधीनुसार देवी देवतांची पूजा केली या सर्वांचं उद्दिष्ट एकच होतं की मला मोठ्या प्रमाणात धन हवे होते देणग्यांमध्ये जास्तीत जास्त पैसे मिळावेत हा त्यांचा एकमेव उद्देश होता धर्माच्या नावाखाली आम्ही लोकांना फसवले त्या दिवशी मी खूप पैसे जमा केले पण त्याचवेळी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली त्या दिवशी मी नदीच्या काठावर बसलो होतो तेवढ्यात एक आजारी आणि भटका कुत्रा माझ्याकडे आला मी त्याला शिव्या देऊन निरोप दिला पण तो रागावला आणि त्याने माझा पाय सावला मी बेशुद्ध पडलो आणि तिथेच पडलो त्याच क्षणी माझा जीव गेला माझ्या मृत्यूनंतर यमाचे दोन दूत प्रकट झाले ते दिसायला गडद आणि भयानक होते आणि त्यांच्या हातात बेड्या होत्या त्यांनी मला पकडून यमपुरीच्या दिशेने नेले यमपुरीत मला यमराजांसमोर उभे केले गेले यमराजाने आपल्या दैवी सिंहासनावरून चित्रगुप्ताला त्याच्या कर्माचा हिशोब मांडण्यास आदेश दिला चित्रगुप्त अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला हे धर्मराजा वेदांत नावाच्या या ब्राह्मणाने आपल्या आयुष्यात घोर पाप केले आहे धर्माच्या नावाखाली त्याने लोकांची फसवणूक केली आणि खोटे मंत्र जपून यज्ञ केले आणि देवाचा अपमान केला पैशाच्या लोभामुळे तो धर्मापासून दूर झाला त्याने कधीही धर्म पाळला नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली या पाप्याला नरकात टाका त्याने तिथे जाऊन आपल्या कर्माचे फळ भोगावे यानंतर मला नरकाच्या भयंकर आगीत टाकण्यात आले वर्षानुवर्ष मी तेथील डावपे सहन केले माझ्या आत्म्याला भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या माझ्या पापांमुळे अनेक वर्षाच्या शिक्षेनंतर मला एका वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो ध्वंसकने आपल्या कथेचा शेवट करताना सांगितले की माझ्या मागील जन्माच्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी मी संकल्प केला की मी कधीही महात्मा संत किंवा सती स्त्री खाणार नाही मी फक्त त्या पापी दृष्ट काम चुकार स्त्रिया खातो ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माचा मार्ग अवलंबून इतरांना दुःख दिले आहे मला विश्वास आहे की असे केल्याने मी माझ्या पापांपासून मुक्त होईन आणि लवकरच या शरीरातून मुक्त होईन श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्माची कथा स्त्रीला सांगितली हे hey, पापी तुझ्या आचरणाने तू तु व्याभिचारी दिसत आहेस तुझ्या पतीला सोडून तू इतर पुरुषांशी लग्न करत आहेस आपल्या पतीला सोडून तू शारीरिक आनंद घेण्यासाठी या जंगलात आली आहेस म्हणूनच आज तू नक्कीच माझे अन्न बनशील असे बोलून वाघाने त्या पापी स्त्रीला आपल्या तीष्ण नखांनी मारून खाऊन टाकले आणि मग तो वाघ ती जागा सोडून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या जागेवर यमाचे दोन दूत प्रकट झाले आणि त्या स्त्रीला यमपुरीला घेऊन गेले त्या स्त्रीला यमराजाच्या पुढे उभे केले मग चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा वाचला चित्रगुप्ता या यमराजांना बोलू लागला की हे धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिने घोरपाप केले आहे तिने व्याभिचार केला आहे आपल्या पतीला सोडून तिने अनेक परपुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही तिच्या पापांबद्दल ऐकून यमराज खूप क्रोधित झाले आणि यमराजाने त्या स्त्रीला अग्निने भरलेल्या कुंडांमध्ये टाकण्याचा आदेश दिला यमराजाचा आदेश ऐकून ती स्त्री अत्यंत भयभीत झाली आणि ती दुराचारी स्त्री यमराजाला म्हणू लागली हे धर्मराज माझ्या पापांची क्षमा करा मी न कळत हे पाप केले आहे तेव्हा धर्मराज बोलू लागले हे स्त्री तू जे पाप केले आहेस ते निंदनीय आहे, निंदनी आहे। तुझ्या पापांचे प्राय चित्त नाही जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे राहायला जाते तिला नक्कीच नरक यातना भोगाव्यास लागतात त्यामुळे तुला आता नरकातील यातना भोगाव्यास लागणार तेव्हा यमराज आपल्या दूतांना म्हणाले हे दूतांनो या पापी स्त्रीला घेऊन जा आणि हिला भयंकर नरकात टाकून द्या ही त्या गोष्टीसाठी पात्र आहे मग यमाचे दूध त्या स्त्रीला नरकात घेऊन जातात नंतर तिला अनेक वर्षे जळत्या तेलाच्या कुंडीत ठेवले जाते नंतर तिला बाहेर काढले जाते आणि रौरव नावाच्या नरकात टाकले जाते अशा रीतीने तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकले जाते नरक यातना भोगून ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर चांडाळणी या रूपात आली चांडाळ या रूपात पृथ्वीवर येऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली व्यविचार करू लागली अनेक पुरुषांशी संबंध ठेवू लागली मग काही काळानंतर तिच्या मागच्या जन्मातील पापांमुळे तिला शिक्षा झाली ती आजारी पडली तिच्या शरीराला भयंकर वेदना होऊ लागल्या अंग जळू लागले तिचे डोळे दुखू लागले ती या वेदना सहन करून दिवस पुढे काढू लागली मग एके दिवशी तीर्थस्थान करण्याच्या उद्देशाने ती अंतपुरात जाऊन पोहोचली तिथे ती एका आश्रमात निवास करू लागली त्या आश्रमात एका तुळशीचे रोपटे होते त्या आश्रमातील स्त्रियांना तुळशीच्या जवळ दिवा लावताना पाहून त्या पापी स्त्रीला मोठे आश्चर्य वाटले मग एके दिवशी त्या स्त्रीने तिथल्या आश्रमात निवास करणाऱ्या एका साधूला विचारले हे साधू महाराज ही कोणती वनस्पती आहे आणि या महिला त्याखाली दिवे का लावत आहेत तेव्हा ऋषी म्हणाले हे कल्याणी हे अत्यंत पवित्र तुळशीचे रूप आहे ज्याचे फक्त दर्शन केल्याने संकटांचा नाश होतो या तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या पवित्र रोपाजवळ दिवा लावल्याने सर्व पापांचा नाश होतो या साधूंची ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या स्त्रीला खूप प्रसन्न वाटू लागले तिने साधूंना एक प्रश्न विचारला हे साधू महाराज जर एका पापी स्त्रीने तुळशीच्या रोपाला दिवा लावला तर काय तिने केलेले सर्व पापे नष्ट होऊ शकतात तेव्हा ते साधू बोलू लागले हे कन्या हे सत्य आहे की जर एखाद्या स्त्रीने गंभीर पाप केले तरीही तिची पापे नष्ट होतात तुळशीजवळ दिवा लावल्याने तिच्या सर्व जन्मांची पापेही नष्ट होतात पण हे कन्या तू कोण आहेस आणि हे का विचारतेस कारण ती स्त्री म्हणते हे साधू महाराज मी मोठी पापी आहे मी व्याभिचार केला आहे आणि अनेक प्रकारची पापे केली आहेत माझ्या पापांमुळेच माझी अशी दुर्दशा झाली आहे मला माझ्या पापांपासून मुक्त करा मला उपाय सांगा ऋषी म्हणतात हे कन्या या तुळशीच्या रोपाजवळ रोज दिवा लाव तुझे सर्व पाप दोष नष्ट होतील त्या ऋषींचे म्हणणे ऐकून त्या पापी स्त्रीनेही तेच केले तिने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला अशा प्रकारे त्या महिलेने रोज त्याच ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली मग एके दिवशी त्या महिलेने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली आणि त्या क्षणी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि ती तिथेच जमिनीवर पडून राहिली तेव्हा स्त्रीला यम लोकात नेण्यासाठी यमराजाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले तितक्यात यमाचे दूत फासात बांधलेल्या त्या पापी स्त्रीला घेऊन जाऊ लागले त्याच क्षणी त्या ठिकाणी भगवान विष्णूंचे दोन सहकारी प्रकट झाले हे दैवी सल्लागार अत्यंत तेजस्वी आणि दिव्य तेजोमय होते त्यांच्या शरीरातून सोनेरी प्रकाशाची किरणे निघत होती ज्यामुळे आजूबाजूचा अंधार दूर झाला त्यांचे रूप इतके मनमोहक आणि दिव्य होते की त्याला पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून येत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होते ते अपार करुना आणि दयाळूपणाचे प्रतीक होते त्यांचे कपडे रत्न आणि रेशमाने जडलेले होते ते निळ्या आणि सोनेरी रंगात चमकत होते जणू वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात सामावले आहे त्यांच्या कानात सोनेरी झुमके घुमत होते ज्यातून दैवी संगीताचा आवाज येत होता त्यांच्या कपाळावर टिळक आणि चकचकीत बिंदी होती जी त्यांच्या देवत्वाची निदर्शक होती दोघेही प्रचंड उंचीचे आणि मजबूत होते त्यांच्या हातात दैवी गद्दा होती जी न्याय आणि धर्माच्या शक्तीचे प्रतीक होती ते त्यांच्या दैवी स्पर्शाने त्या स्त्रीला मोक्ष देण्याचे आश्वासन देण्यासाठी आले होते जेणेकरून तिची सर्व पापे नष्ट होतील आणि ती स्वर्गात जाण्यासाठी पात्र ठरेल त्या पाशरदांनी यमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणाले हे यमदूतांनो या स्त्रीला सोडा ही स्त्री नरकात जाण्यास लायक नाही कुणाच्या आदेशाने तुम्ही असा अधर्म करत आहात तेव्हा यमराजाचे दूत म्हणाले आम्ही यमराजांच्या आदेशामुळे या स्त्रीला उचलून घेऊन जात आहोत पण तुम्ही आम्हाला कोणत्या कारणासाठी रोखत आहात ही स्त्री अत्यंत पापी आहे म्हणूनच तर आम्हाला हिला नरकात घेऊन जाण्यासाठीची आज्ञा मिळाली आहे हे ऐकून भगवान विष्णूंचे सहकारी हसू लागले आणि बोलू लागले हे यम दूतांनो तुमचे बोलणे सत्य आहे पण या स्त्रीचे एक असे पुण्य देखील आहे जे तिचे सर्व पाप जाळून टाकू शकते यम तुम्हाला माहीत नाही का की या स्त्रीने आपल्या जीवनाच्या मरणापूर्वी तुळशीच्या समोर खूप दिवस दिवा लावला आहे यमाच्या दूतांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले हे सभासदांनो तुळशीजवळ दिवा लावून त्यांची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का भगवान विष्णूच्या सल्लागारांनी यमाच्या दूतांकडे खोल नजरेने पाहिले आणि समजावून सांगितले हे यम दूतांनो तुम्ही काही गोष्टी समजल्या नाही आहेत यमांच्या दूतांनो तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि जो भक्त श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीजवळ दिवा लावतो तो, तो विष्णूंना प्रिय आहे आणि तो मनुष्य भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी पात्र बनतो रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य अनंत वाढते आणि त्यामुळे त्याच्या पापांचा नाश तर होतोच शिवाय तो स्वर्गाचा हक्कदारही बनतो या स्त्रीने अविचल आणि खऱ्या मनाने तुळशीची पूजा केली आहे आणि दिवा लावला आहे त्यामुळे तिची सर्व पापे जळून खाक झाली आहेत आता ती नरका जाण्यास योग्य नाही यमाचे दूत हात जोडून म्हणाले हे परशादो तुम्ही खरे बोलत आहात आम्हाला तिच्या भक्तीची जाणीव नव्हती ती जर भगवान विष्णूंची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ भगवान विष्णूंचे सल्लागार गोड आवाजात म्हणाले म्हणून हे यमदूतांनो आता मागे फिरा या स्त्रीने तुळशीची सेवा केली के आहे त्या दिव्याच्या प्रकाशात तिची सर्व पापे जळून गेली आहेत आता तिला विष्णू लोकाकडे पाठवले जात आहे जिथे खूप चांगल्या प्रकारे स्वर्गात तिचे स्वागत केले जाईल हे ऐकून स्त्रीला यमराजाच्या यमदूतांनी तिथेच ठेवले आणि ते यम लोकात निघून गेले तिथे जाऊन यमाच्या दूतांनी यमराजांना संपूर्ण कथा सांगितली नंतर भगवान विष्णूंच्या सल्लागारांनी त्या स्त्रीला दैवी विमानात बसवून स्वर्गात नेले श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे फक्त तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने भाग्यातील सर्व पापे जळून जातात जी स्त्री रोज संध्याकाळी नित्यनियमाने तुळशी मातेच्या जवळ दिवा लावते ती सौभाग्यशाली बनते तिच्या पूर्वजन्मीचे सर्व पापे नष्ट होऊन जातात तिला सुखसमृद्धीची प्राप्ती होते दररोज तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचे उच्चारण केले पाहिजे ओम तुळसी दैवेच्च विग्महे विष्णुप्रिये तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण म्हणतात हजारो अमृताने स्नान करू नाही श्रीहरीला जेवढे समाधान मिळत नाही तेवढे मनुष्याने तुळशीला पाणी अर्पण केल्याने मिळते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णांच्या घरी जातो सर्व काही करून जेवढे पुण्य प्राप्त होत नाही तेवढे पुण्य तुळशीचे रोप दान केल्याने प्राप्त होते जेव्हा एखादा भक्त तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात असलेली ऊर्जा नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मक ऊर्जा देते हे आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरातील देवांच्या आशीर्वाद आकर्षित करते दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनाचे ज्योत प्रज्वलित करतो तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीमध्ये पवित्रता आणि पावित्र्याची भावना निर्माण होते ज्यामुळे ज्याची भक्ती आणि ध्यान करण्याची शक्ती वाढते असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तुळशीजवळ दिवा लावून आरती करते तेव्हा भगवान विष्णूंचे लक्ष प्राप्त होते हे साधकाचे मन स्थिर आणि शांत करते ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी दीप प्रज्वलित करून तुळशी मातेची आरती करून भगवान विष्णूंचे स्मरण केले जाते असे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जप दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना करावा या मंत्राने घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते तुपाचा दिवा अधिक पवित्र मानला जातो पण हे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचाही दिवा लावला जातो तिळाच्या तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे या उपायाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तुळशीजवळ दिवा लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि अनेक जन्मांची पापे नष्ट होतात यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तुळशीजवळ दिवा लावून देवाचे स्मरण केल्यास त्याला मृत्यूनंतर यमदूतांची भीती वाटत नाही आणि त्याला थेट देवाच्या निवासस्थानी स्थान भेटते असेही म्हटले जाते तुळशीचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाहीत आणि सदैव समृद्धी नांदते प्रेमळ स्वामी भक्तांनो आजच्या कथेतून तुम्हाला खूप काही शिकायला भेटले असेल अशी मी आशा करते तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भगवंताचा सा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण यांचा जयघोष करायला विसरू नका तसेच आपले आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी जय श्रीकृष्ण राधे राधे